आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्यजित मंजिरी, तुम्ही दोघं का नाही पूजेची तयारी करत? हा असंच करूया, सगळी खरेदी तुम्ही करा. म्हणजे काय, जयदीपचा थोडा भार पण हलका होईल, त्याला मदतच होईल. आम्ही? हो तुम्हीच. कोर्टानं नेमलेल्या अधिकाराचा आदेश आहे हा. पूजेची तयारी तुम्ही दोघांनीच करायची. आता बरं नटून तयार झालीत ग यायला. काल तर पेढा बी खाल्ला नव्हतास, येऊन बसली होतीस तुझ्या बापाचं कौतुक घेऊन. हा आणि काय म्हणली होतीस? माझ्या धमक नाही. पप्पांशी जे वागलं ते चुकीच आहे, पण बायको म्हणून माझं कर्तव्य म्हणून येते तुझ्यासोबत. काय कर्तव्य नाही, तुला आता पटलास ना, बापापेक्षा नवरा बरा आहे म्हणून यायला लागली तू. माहितीये मला, चांगलं ओळखतो मी तुला. नको सांगू काय. तू एवढा अडून बसशील असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे तू तुझा राग सोडणारच नाही सोय. का सोडायचं मी माझा राग? या कशामधून तरी सांगितलंस का मला? मी बी आता माझ्या मर्जीने वागणार. अगं मग मी सांगितलं होतं की तूच मला धुडकावून लावलंस. भांडवलासाठी मी तुझ्याकडे पैसे मागायला आलो तेव्हा काय म्हणलीस? मला नाही दिलं पैसे, नाही म्हणलीस. उलट माझ्यावर अविश्वास दाखवलास. काय म्हणलीस? पैसे बुडलं तर काय करायचं म्हणलीस का? अविश्वास नाही दाखवला, उद्योगधंदा करायचा. उगाच माझ्या सासऱ्यासारखं अंगावर येऊ नकोस, काहीतरी बोलू नकोस. उगाच जय द्या, लय बोलायला तू आता. बरोबर, जय द्या. शांतू, हे बघ आज महत्वाचा दिवस आहे, नवीन सुरुवात आहे तुझी, तेव्हा जरा शांत राहा. आणि मम्मी, तू विसोड की राग अग, आता तू स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करतोय तर आपण त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे ना. कशाला? त्याचा बाप आहे की त्याच्या पाठीशी, माझी काय गरज आहे तवा. सपने, मी हो तुम्ही पुढं, आणि तुला यायचं असेल तर ये. तर बस तुझ्या सासूबर गप्पा मारत. पप्पा या लवकर. बर चला, मी बी निघतो. सत्या, तुला चैतून चित्रानं तुम्हा दोघांना एकत्र खरेदीला जायला सांगितलं होतं ना? पण ते राहू द्या. मी काय म्हणतोय, माझ्याकडे लिस्ट बी आहे, तेव्हा मीच जातो खरेदीला. सत्या, अरे असं करून कसं चालेल? मग चित्राला काय सांगायचं? नाहीतर एक काम करतो, मी तिला फोन करतो आणि सांगतो की तुम्ही दोघं नाही जात आहात म्हणून. हो चित्रकार, तुम्हाला तर बहानाच पाहिजे असतं बघा त्यांना टीव्हीला फोन करायला. अगं माया, पण पप्पा जातो. ठीक आहे, तुम्ही दोघं लवकर जावा आणि पटकन खरेदी करून जयदेवच्या दुकानी या, मी पण तिकडच चाललोय. वाघमारे, पिशव्या घेऊन या. तिथं एकाचं भांडायला भांडा लागले आणि तुमचं बरं एकमेकांचं जुळायला लागले. अगं मम्मी, लोकांनी दाखवण्यासाठी तरी असं वागावं लागतं बाई. बरं जाऊ दे, आज ना खरंच चांगला दिवस आहे, तेव्हा मला वाद नाही घालायचा. चला येतो मम्मी.
मम्मी आपल्याला भी जायला पाहिजे तिकडं. एवढी थाऊस आहे तर जावं की तुम्ही पण, मला कशाला सांगताय. अहो पण मम्मी लोक काय म्हणताय त्याचा तरी विचार करा की. लोक म्हणताय का शौचालयाचं उद्घाटन, शिलाई मशीन वाटप, ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची फीत कापाय. मम्मी साहेब लगेच आल्या, पण लेखाच्या दुकानाचं उद्घाटन करायला मम्मी साहेब आल्याच नाहीत. अहो मम्मी पप्पाने ते काउन्सिलरला बी बोलवलंय बघा तिकडं, आणि तुम्ही नाही गेला तर तुमचा मन तीच घेईल बघा. तुम्ही बोलताय त्याच्यात पॉइंट आहे बघा. दादा फुलाने हार केवढा? फुलं 100 रुपये, हार 250 रुपये. हा ठीक आहे द्या. काय ठीक आहे, बाहेर 80 ला फुलं 200 ला हार देतात. तुम्ही कुठला जास्तीच भाव लावलाय? मॅडम जे आहे ते लावलंय, दादा देते तर पैसे तुम्हाला काढायचं नाही. तुमच्या दादासनी बाजार भावातलं काय कळत नाही. तुम्ही कपनी सांगतोय ते भाव लावा. बर ठीक आहे द्या. वाघमारे अहो कशाला गरीबा बरोबर भाव करताय, हाताव पुत असते त्यांचा. अहो मग काय समोर चाल लुबाडाय तू, 50-50 वाढवूनच सांगतात ती. तुम्हाला नाही कळतो बाजार भावात. होय सगळं तुम्हालाच कळत. दादा ज्वारी कशी दिली? 63 रुपये किलो आहे. 63 जरा जास्त सांगता, 60 ना चालू आहे. नाही ताई होलसेल भाव आहे आपला. काय पण सांगू नका. नाही नाही 60 ना बरोबर आहे. हो दादा द्या तुम्ही 63 ना. यांचं काय ऐकू नका. यांचं ऐकू नका म्हणजे? उद्या ज्वारीच्या बदल्यात सोनं मागतील, द्याल का? तुम्ही भाव करत जो वाद घालत बसलाय ना त्यापेक्षा सोनं देणं परवडेल मला. तुम्ही ना एकटाच यायला पाहिजे तो बाजारला. हा येणारच होतो, पण त्या मॅडमनीच पाठवलं ना तुम्हाला. मग बोलायचं होतं एकटं जातो म्हणून. मग तुम्ही का नाही बोलला? तुम्ही एकटा आला असत ना सगळ्यांनी तुम्हाला लुटलं असत. तुम्हाला नाही कळतो बाजारात. होय 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 सगळ्यांना तुम्हालाच कळत, म्हणून तर चोरानं तुमच्या हातातनं पगार चुरून नेला ना. हो झालं का तुमचं बिल करायचं, आम्हाला घरची वाट बघतात. हो दादा गिराय खोळंबलंय माग, तुम्हाला नसलं घ्यायचं तर नका घेऊ. चला आणि ज्वारी. नको दुसरीकडनं घेऊ. वाघमारे थांबा, मी काय म्हणतोय हे असं भांडण करत बसण्यापेक्षा ना अर्धं सामान तुम्ही आणा आणि अर्धं सामान मी आणतो. ठीक आहे हे धर. इकडे काय करतेस? ते अरे हा तुम्ही दोघ जण एकत्र खरेदीला बाहेर पडणार होतात राईट, पण मग सत्यजीत कुठे? सत्या एक मिनिट, तुम्ही दोघ एकत्र खरेदी करताय ना? तर काल फक्त माझ्या मनाचं समाधान व्हावं म्हणून होकार दिलात. हा काय सत्या, चल सत्यजी तुम्ही माझं बोलणं मनावर घेतलेलं दिसत नाहीये. एकत्र खरेदी करायला सांगितलं होतं ना मी तुम्हाला? अहो नाही मॅडम, आम्ही एकत्र चालू होतो पण आमचं पटलं नाही म्हणून वेगळे वेगळे गेलो खरेदी करायला. यांना असं वाटतं की बाजारात सगळे यांनाच कळत. हा मग तुम्ही जास्त पैसे देऊन आला असता. एक मिनिटं भांडू नका, तुमचं एक्झॅक्टली काय पटत नाही हे मला बघायला लागेल. तुमच्या बरोबर मी पण येणार आहे. चला बघ मारे पत्रावळ घेऊया. बोला मॅडम काय हवं? दादा पत्रावळ दाखव. किती हवे दाखवा आधी कुठल्या कुठल्या तुमच्याकडे?
यातलं द्या 50. 50 कशाला? 150 द्याव. गरज आहे का 150 ची? हे बघा चित्र मॅडम, हे असं असतं यांचं. एक 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 मिनिट एक मिनिट. सत्यजीत जरा इकडे येतोस. मंजिरी तू कंटिन्यू कर. ये सत्यजीत, मला सांग उत्तम गृहिणी म्हणजे काय, कशी असते ती? म्हणजे जी घर सांभाळते, जी कुटुंबाला बांधून ठेवते ती, आणि जी व्यवहारिक असते ती. नवऱ्यानं समजा 100 रुपये दिले तर त्यातले अडीअडचणीसाठी 20 रुपये वाचवून ठेवते. म्हणजे बघ, जेव्हा कधी गरज लागेल, अडचण येईल, तेव्हा पैशांची कमी भासणार नाही. बरोबर 400? हा मॅडम 400 रुपये. अहो काय चे काय, मी नाही देणार एवढ्या. पैसे नाही सांगेल तुम्हाला. होय हा, आता कळलं. जेव्हा नवरा बायको एकत्र शॉपिंगसाठी बाहेर पडतात तेव्हा सगळे नवरे शांतपणे बसलेले असतात आणि शॉपिंगची सगळी जबाबदारी बायकांवर सोपवतात. विचार कसला करतोय जा. दादा ते प्रसाद देतात बाऊल असतोय बघा. द्रोण द्रोण म्हणतात. हा तेच ते. 100 द्या. 100 कशाला? नाही ठीक आहे ठीक आहे, त्यांनी म्हणतात तर 100 द्या. हा प्रभा बोल. हा चैतू, काय काय सुरू आहे तिकडे? अजून काही दंगा घातला नाही ना दोघांनी? अच्छी बात नाही. आय थिंक ते परफेक्ट कपल आहेत. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी सिच्युएशन आहे. खरंय अगदी. चल ठेवते, नंतर करते. हा हो हो चालेल, ठीक आहे. झाली खरेदी? बुवाई झाली, घरची भी झाली आणि पूजेची भी झाली. हो पण तुमची भांडणं तर झालीच नाही. म्हणजे तुम्ही मला खोटं सांगितलं का? हे बघा, कोर्टात असं खोटं बोलून चालत नाही. हो नाही, खोटं नाही. निघूया. चला चल. वाघमारे, या मॅडम ना काहीतरी गडबड आहेत बघा. हो आधी म्हणाल्या की भांडण करू नका आणि आता असं म्हणतात, मग कसा होईल आपला घटस्फोट? होय बरोबर आहे वाघमारे. अहो तुम्ही माझं कुठलंच म्हणणं बरोबर आहे असं म्हणू नका, तरच होईल ना आपला घटस्फोट. हा बरोबर आहे. अहो मला सहमत होऊ नका, तेच तर म्हणतोय ना तुम्हाला. कसं सांगू तुम्हाला आता? सत्यजीत मंजिरी येता ना. हा आलो आलो. चला चला. हे आवडा आवडा, लवकर आवडा आम्या. खरे खरे, तुम्ही म्हणला म्हणून मी आले, नाही तर मी आले बी नसते. मम्मी हॅशटॅग पीसफुल राहूयात. हा तुम्ही राहा फेशफुल फेशफुल. कुत्त्याचं दुकान उघडलं काय? होय कुत्त्याचं दुकान आहे. येता का पहिल्या दाराची पाचतो तुम्हाला? नको नको नको. पैसे नाहीत माझ्याकडे.
काय राव मामा मिठायचं तुम्हाला पेढ्याचं गुत्त्याच्या दुकानात फरक दिसणार नाही तुम्हाला बघा की हाय मामा हा इथंच आहे बघा थांबवा ठीक आहे चला पूजेचं साहित्य मला वेळेवर मिळेल का लवकर आणा पूजेचं साहित्य होय होय आलो गुरुजी मांडून दिले सर्वांना बोलवा ठीक आहे बोलवतो बर चला पूजेला बोलवले चला सगळ्यांनी चला चल तू पुढे चल या वहिनी या तुम्ही तू ब्रावा या तुम्ही इकडं उजवा पाय ठेवणी बसा दोघांनी पण बसा या बसा पुंडलिका वरदे भरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय चला पिचा पाणी उद्घाटन करून घ्या मम्मी मम्मी अग तू सोड की राग आता हे बघ नवीन सुरुवात आहे त्याची तेव्हा तू आई म्हणून आशीर्वाद दे त्याला हे बघ सत्या जयदनी विचार केला का माझा हा मम्मी काय विचार करू त्याचा मी आई म्हणून तिथं आले हीच लय झालं मम्मी जय द्या ती नाही ऐकणार उगाच वाद घालू नकोस एक काम करा तुम्ही दोघं भीत कापून घ्या जयदीप भाऊजी मम्मी रुसली तरी पप्पा आहेत की पप्पा तुम्ही का परिभी मी अरे मी नाही आजचा मान तुमच्या दोघांचा आहे त्यामुळे तुम्ही दोघं फित कापा जयदीप भाऊजी एवढं म्हणतात तर कापा किरीबीन ठीक आहे आता तुम्ही सगळे एवढा आग्रह करताय तर मी फित कापतो पण मी एकटा फित कापणार नाही मम्मी आम्ही म्हणलो होतो ना त्याची त्रिसंग पप्पा माया हट्ट सोड आता हे बघ आपल्या लेकाची नवीन सुरुवात होते आणि त्याला आपण जोडीनं आशीर्वाद देऊ चल चल याला म्हणतात जोडीदाराला सांभाळून घेणं
त्यांच्या गुणदोषांसकट. एक मिनिट, कोणाचा फोन येतो बघ. हॅलो. काय मुली, कसा झाला जयदीपच्या नवीन दुकानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम? छान झाला. ए, आमच्या मुलीची आम्हाला सारखी आठवण येत असते, म्हटलं आज फोनही करावा. कशी आहेस तू? मी छान आहे, तुम्ही? मी अतिशय उत्तम. पण आमच्या मुलीला आपल्या बाप रूपी तात्या साहेबांना भेटायला जरासा उधी मिळेल का? का तात्या साहेब, काही काम होत का? आपल्या मुलीला भेटायला काही काम असावं लागतं का? तात्या साहेब, मी आले असते पण अजून आवरून ड्युटी उभी जायचंय. तुझ्या जाधव साहेबांशी मी बोलतो. बस ठीक आहे, येते. ये ये पप्पा, तात्या साहेबांचा फोन आला होता, जरा भेटायला बोलवले. मी जाऊन येते.